महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्याच्यामध्ये पण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे, सफेद दाढीचा प्रभाव हिंदुस्थान भर आहे दिल्लीपासून. आता मुख्यमंत्री बसलेले आहेत, आपण सगळे ओळखीची माणसं आहेत. मला तर खूप आनंद आहे आपल्याकडे बघून, तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणजे मला आनंद वेगळाच आहे साहेब. याचं कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्याच्यामध्ये पण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे, सफेद दाढीचा प्रभाव हिंदुस्थान भर आहे दिल्लीपासून. त्याच्यामुळे आमचा आता तिकडून हे जे काय चाललेलं आहे जीएसटीच, आणि आपण सगळ्यांनी सांगितलं की आता ही जीएसटी चांगलं वाढलेलं आहे, संकलन वाढलंय, सगळं काय झालंय. परंतु या जीएसटी परिषदेमध्ये असतील सगळ्या राज्याचे लोक असतात मान्य आहे मला. आपण म्हणून हे काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं एवढंच आहे की तिकडे जे मंजूर झालं ते आपण इकडे मंजूर करून घेता. परंतु महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य जनतेची ही भावना आपण तिकडे सांगा ना त्यांना की भाई तुम्ही कशाला वाढवताय तुम्ही हे सगळं. सगळ्या ठिकाणी भाववाढ भाववाढ भाव याचा अर्थ असा दिसतोय, अहो शाळेतली जे पेन्सिल रबर ते सुद्धा वाढवून टाक, हॉस्पिटलमधलं ते सुद्धा 5,000 वरची जर काय असेल बिल तर त्याच्यावर जीएसटी. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही दोघे अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचा दरारा खूप आहे, आणि आता आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा तर दिल्लीमध्ये खूपच वाढला असं वर्तमानपत्रात आलेलं आहे मोठ्या कमिटीवर त्यांचं. त्यांनी हे जाऊन सांगितलं पाहिजे की तुम्ही जे काही करताय जीएसटीचं, भले सगळे जे आहेत राज्य सगळ्या राज्यांचे अर्थमंत्री गेले असतील, अरे पण हे अशा रीतीची जे जीएसटी तुम्ही लावतात त्याचा फार वाईट परिणाम जो आहे सर्वसामान्यावर होतो आहे. म्हणजे आता हे काय स्कूल चले हम जीएसटी के साथ अशा घोषणा लोक द्यायला लागले.